नमस्कार मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण इंटीजर्स ऍडिशन आणि सबट्रॅक्शन कसं करायचं हे नंबर लाईन्सच्या माध्यमातून आणि रूल्सच्या माध्यमातून शिकलो होतो. प्रत्येक वेळेला नंबर लाईन्स काढणे शक्य नसतं, त्यामुळे आपण नियम शिकलो होतो आणि त्या नियमांच्या आधारे आपण नंबर लाईन्सचा वापर न करता ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ इंटीजर्स कसं करायचं याविषयी माहिती घेतली होती. या व्हिडिओमध्ये आपण आत्ता आजच्या लेसनमध्ये प्रॅक्टिस सेट 5 सोडवायचा आहे. सर्वप्रथम या ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. चला तर मग सुरू करूया प्रॅक्टिस सेट 5 सोडवण्यासाठी. स्टँडर्ड 6 सब्जेक्ट मॅथ्स इंटीजर्स प्रॅक्टिस सेट 5. द फर्स्ट क्वेश्चन इज ऍड. ऍड म्हणजे बेरीज करा. दीज आर द एक्झाम्पल्स, एक्झाम्पल नंबर 1, 2, 3, 4, 5, 6 ऑल द एक्झाम्पल्स ऑफ ऍडिशन. हियर द फर्स्ट एक्झाम्पल इज 8 + 6. इथं या 6 ला कुठले ब्रॅकेट नाहीये, पण इथं निगेटिव्ह 3 ला ब्रॅकेट आलेला आहे. असं का हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर कुठलेही दोन सिम्बॉल एकत्र देताना मध्ये कंस टाकायचा हा नियम आहे. इथं हे 6 हे पॉझिटिव्ह आहे, पण पॉझिटिव्ह सिम्बॉल लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. त्यामुळे आपण इथं पण पॉझिटिव्ह 6 लिहिलेलं नाही, इथे पण पॉझिटिव्ह सिम्बॉल लिहिलेलं नाही, तरी पण आपण या 8 ला पॉझिटिव्ह 8 आणि या 6 ला पॉझिटिव्ह 6 असं कन्सिडर करायचं. जर दोन वेगळी चिन्हे एकत्र येत असतील तर मग इथे काय टाकायचं आहे, ब्रॅकेट टाकायचं आहे. आणि या ठिकाणी आपण काय केलं आहे, ब्रॅकेटचा यूज केलेला आहे. इथे ब्रॅकेट वापरलेलं नाही, कारण इथे सिम्बॉल पॉझिटिव्हच आहे, ह्याला तर सिम्बॉलच नसतो. इथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकत्र येतात, पुन्हा ब्रॅकेट टाकलेलं आहे. तर मग सुरू करूया प्रॅक्टिस सेट 5. ऍड 8 + 6 दोन्ही इंटीजर्स आहेत, दोन्ही इंटीजर्सला सेम सिम्बॉल आहे. मी तुम्हाला काल सांगितलं होतं व्हिडिओमध्ये 8 + 6 दोघा इंटीजर मध्ये सेम सिम्बॉल असेल, सरळ दोघांचा ऍडिशन करायचं. 8 + 6 = 14 आणि तो सेम सिम्बॉल दोघांना पण आहे. याला सिम्बॉल आहे पॉझिटिव्ह, याला पण आहे पॉझिटिव्ह. तुम्ही याला पॉझिटिव्ह सिम्बॉल दिला तरी चालेल, किंवा इथे तुमचं उत्तर फक्त 14 असं लिहिलं तरी चालेल. दोघांना पण सेम सिम्बॉल असेल तर फक्त ऍडिशन करून हा सेम सिम्बॉल त्यांना द्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 2, 9 + -3. आता इथं हा निगेटिव्ह 3 आहे आणि हा पॉझिटिव्ह 9 आहे. जर दोन इंटीजर्स वेगवेगळे असतील, हा पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह आहे, तर रूल होता ॲडिशन करताना दोन्ही इंटीजर्स जर वेगवेगळे असतील, हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह, तर मोठ्या इंटीजरमधून छोटा इंटीजर वजा करायचा, 9 मधून 3 वजा करायचे उरले 6, आणि मोठ्या इंटीजरचा सिम्बॉल द्यायचा. तर ह्या 9 आणि 3 म्हणजे मोठं कोण आहे, 9 मोठा आहे, त्यामुळे पॉझिटिव्ह 9 असे पॉझिटिव्ह 6 असे येतो. नंबर 3, 5 + -6. इथे पण पुन्हा तेच राहायचं, आपण हा निगेटिव्ह इंटीजर आहे, हा पॉझिटिव्ह इंटीजर आहे, या मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करून 7 + 5 गेले 1, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे. इथं या 5 चिन्ह आहे प्लस म्हणजे पॉझिटिव्ह, आणि या 6 चिन्ह आहे निगेटिव्ह. 6 ही 5 पेक्षा मोठी संख्या आहे, त्यामुळे आपण याला निगेटिव्हचा सिम्बॉल द्यायचा आहे, निगेटिव्हमध्ये. इथं चिन्ह देताना किंवा तुलना करताना इंटीजर आहे का बघायचं आहे, तो नॅचरल नंबर आहे का बघायचं, आणि मग चिन्हाचा विचार करायचा आहे. जसं की 5 हा नॅचरल नंबर आहे आणि 6 पण नॅचरल नंबर आहे. 6 मोठा आहे आणि 6 तून 5 वजा केली उरले 1, तर मोठ्या संख्येचा सिम्बॉल आला -1. -7 + 2 इथं पण हा निगेटिव्ह इंटीजर आहे, हा पॉझिटिव्ह इंटीजर आहे, पुन्हा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आले, तर मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा. 7 मधून 2 वजा केले उरले 5, आणि मोठ्या संख्येचा सिम्बॉल जो साईन आहे त्याला -5. नेक्स्ट नंबर 5, -8 + 0. आता 0 हा असा इंटीजर आहे ज्याला कुठलाही सिम्बॉल नाही आहे, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कुठलाही सिम्बॉल नाही. त्यामुळे 0 ऍड केले किंवा सबट्रॅक्ट केले तरी देखील उत्तर तोच इंटीजर येतो. ज्या इंटीजरमध्ये 0 मिळवायला सांगितलेलं आहे किंवा ज्या इंटीजरमधून 0 सबट्रॅक्ट करायला सांगितलेलं आहे तोच इंटीजर तुमचं उत्तर येईल. -8 + 0 तुमचं उत्तर असेल -8. लास्ट क्वेश्चन, -5 + -2 म्हणजे -5 + -2. हा पण निगेटिव्ह आहे, हा पण निगेटिव्ह आहे. जसं की उदाहरण पाहिलं होतं, दोघांना पण सेम सिम्बॉल होते, हा पण पॉझिटिव्ह आणि हा पण पॉझिटिव्ह, तसं हा पण निगेटिव्ह आहे आणि हा पण निगेटिव्ह आहे. आणि दोन इंटीजर त्यांचे सिम्बॉल सेम आहे, त्यांचं ऍडिशन करत असेल तर आपण सरळ ऍडिशन करून घ्यायचं 5 + 2 = 7, आणि तो सेम सिम्बॉल जो दोघांना पण आहे तो लिहायचा आहे -7. अशा प्रकारे क्वेश्चन 1 आपण सोडून झालेला आहे. आता आपण क्वेश्चन 2 कडे जाऊ. क्वेश्चन 2 फळ्यावरती दिसते बघा, तिथे हा क्वेश्चन 2 कंप्लीट द टेबल गिवन बिलो. हा टेबल आहे, ह्या टेबल पूर्ण करायचा आहे. आता आपण टेबलचा जर वाढकाने विचार केला
तर या टेबल मध्ये इथे पॉझिटिव्ह सिंबल आहे नेगेटिव 2 6 0 नेगेटिव 4 8 4 नेगेटिव 3 नेगेटिव 5 मी तुम्हाला दोन टेबल सोडून दाखवतो तुम्ही बोलले तर तुम्ही सोडवायचे घरी आता आपण मार्कने विचार केला तर इथे एग्जांपल तयार करावे लागतात आपण एग्जांपल तयार करू एग्जांपल नंबर 1 नेगेटिव 2 पहिला घ्यायचा आहे नेगेटिव 2 प्लस हा सिंबल घ्यायचा आहे 8 एग्जांपल नंबर 1 आता आपण रूलने जाऊ एक पॉझिटिव इंटीजर एक नेगेटिव इंटीजर यांचा ऍडिशन करायचा आहे रूल काय सांगितला या मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा 8 - 2 6 काय वजा करतो आपण दोघांचे साइन वेगवेगळे आहेत सिंबल वेगवेगळे आहेत पॉझिटिव्ह आहे हा नेगेटिव्ह आहे म्हणून वजाबाकी करतोय दोघांना पण सेम सिंबल आले तर बेरीज करायची आणि अपोजिट सिंबल आले तर वजाबाकी करायची 8 - 2 6 आणि मोठी संख्या आहे 8 8 चा सिंबल आहे पॉझिटिव्ह मग काय आंसर आला पॉझिटिव्ह 6 आपण इथे लिहू पॉझिटिव्ह 6 किंवा नुसतं 6 म्हणजे काय क्वेश्चन नंबर 2 आपण इथे पण 2 तयार करू 6 प्लस 8 आता हे दोघं पण पॉझिटिव्ह आहे त्यामुळे सरळ ऍडिशन करून सिंबल सेम द्यायचा 8 प्लस 6 14 आणि दोघांना सेम सिंबल आहे पॉझिटिव्ह तो द्या तर मग द्या उत्तर असेल पॉझिटिव्ह 14 थर्ड एक्झाम्पल आहे 0 प्लस 8 0 हा घेतला हा सिंबल घेतला प्लस 8 मगाशी तुम्हाला रूल सांगितला शून्य कोणत्याही संख्येमध्ये मिळवलं उत्तर तीच संख्या येते त्याला उत्तर असेल 8 उत्तर असेल 8 नंबर 4 नेगेटिव 4 प्लस 8 इथं हा नेगेटिव्ह इंटीजर आहे हा पॉझिटिव्ह इंटीजर आहे एक नेगेटिव्ह इंटीजर आणि एक पॉझिटिव्ह इंटीजर यांचा ऍडिशन करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची 8 मधून 4 गेले 4 आणि मोठ्या संख्येला जो सिंबल आहे तो द्यायचा मोठी संख्या आहे 8 8 हे पॉझिटिव्ह आहे तर आपला आंसर असेल पॉझिटिव्ह 4 इथे एक पॉझिटिव्ह 4 त्याचप्रमाणे आपण सेकंड कॉलम पाहू हे दोन तुम्ही सोडवायचे किंवा थर्ड कॉलम पाहूया हा कॉलम सोपा आहे तसा आपण थर्ड कॉलम घेऊ तुम्ही हा कॉलम आणि हा कॉलम कसा सोडवायचा आहे हा कॉलम पाहू परत निगेटिव्ह 2 प्लस निगेटिव्ह 3 दोन्ही सिंबल एकत्र येते म्हणजे ते ब्रॅकेट टाकलेलं आहे हा पण निगेटिव्ह इंटीजर आहे हा पण निगेटिव्ह इंटीजर आहे दोन निगेटिव्ह इंटीजर एकत्र असतील म्हणजे बेरीज असेल त्यांना दोघांना पण सिंबल सेमच आहे हा देखील निगेटिव्ह हा देखील निगेटिव्ह सेम सिंबल दोघांना आले तर आपण ॲडिशन करून सेम सिंबल द्यायचा आहे 3 प्लस 2 5 सेम सिंबल आहे निगेटिव्ह आपला आंसर असेल निगेटिव्ह 5 म्हणजे आपला आंसर येईल निगेटिव्ह 5 नेक्स्ट 6 प्लस 6 प्लस निगेटिव्ह 3 पुन्हा तोच रूल एक पॉझिटिव्ह इंटीजर एक निगेटिव्ह इंटीजर चिन्ह वेगवेगळे आहेत सरळ सबट्रॅक्शन करायचं आणि मोठ्या संख्येला सिंबल द्यायचा 6 - 3 3 मोठी संख्या आहे 6 सिंबल आहे पॉझिटिव्ह आपला आंसर असेल पॉझिटिव्ह 3 इथे लिहिले आपण पॉझिटिव्ह 3 नेक्स्ट 0 प्लस निगेटिव्ह 3 0 प्लस निगेटिव्ह 3 0 ही संख्या कुठल्याही इंटीजर मध्ये मिळवली तर उत्तर तोच इंटीजर येतो त्याला उत्तर असेल निगेटिव्ह 3 इथं उत्तर असेल निगेटिव्ह 3 लास्ट क्वेश्चन निगेटिव्ह 4 प्लस निगेटिव्ह 3 दोन्ही इंटीजरला सेम सिंबल आहे हा देखील निगेटिव्ह आहे हा देखील निगेटिव्ह आहे दोन्ही इंटीजर मध्ये जर सेम सिंबल असेल तर ऍडिशन करून सेम सिंबल द्यायचा आहे 4 प्लस 3 इक्वल टू 7 आणि सेम सिंबल आहे निगेटिव्ह अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 5 कसा सोडवायचा आहे अशी माहिती घेतली तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट समजला असेल अशा आशा करतो घरी तुम्ही प्रॅक्टिस सेट 5 सोडवायचा आहे सर्वांना शुभेच्छा धन्यवाद